नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील वाडकर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जी मला कमेंट केली आहे त्या कमेंटला आज रिप्लाय म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. पुढचा प्रश्न आहे, एवढे नंबर लक्षात कसे ठेवायचे? ठराविक शब्द आपण टायपिंग करताना जे रेग्युलरमध्ये 4-5 शब्द येतात त्या शब्दाचे नंबर तुमचे आपोआप पाठ होऊन जातील. आणि जे जास्तीचे शब्द आहेत त्यासाठी तुम्हाला हे कॅड मॅप हे ओपन करून ठेवायचं. जिथं अडचण येईल तिथं क्लिक करा, तेवढा शब्दाचा नंबर बघा आणि तुम्ही त्या ठिकाणी टायपिंग करू शकता. या ठिकाणी जसं आत्ताच आपण बघितलं, माझ्या शब्द हा बऱ्यापैकी शब्द जास्त वापरामध्ये येतो, त्यानंतर त्र वगैरे येतं वापरामध्ये, परत महाराष्ट्राचं ट्र येतं. तर हे ठराविक शब्द आहेत ज्याचे नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी पाठ करून ठेवायचे आहेत किंवा ॲटोमॅटिक होऊन जातील, ते काय पाठ करून ठेवायचं नाही. तर जसं जसं तुम्ही टायपिंग करचाल तसं तुमचं ते पाठ होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे आपल्या ठिकाणी, सर कृतदेव फॉन्ट मराठी टायपिंगमध्ये बाळ्या शब्द कसा टाईप करायचा? आत्ताच मी तुम्हाला आपला हा प्रश्न होता, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ह्यांनी दिलेलं आहे. पुढचा शब्द आहे, ट्र कसे टाईप करायचे सांगा एकदा कीबोर्डवरती. या ठिकाणी एका मित्राने आपला रिप्लाय पण दिला आहे, Alt+170 बरोबर आहे. या ठिकाणी आपण कीबोर्डवर सांगायची गरज नाही, म्हणजे गरज नाही असा विषय नाही. आता म कुठं आहे तुम्हाला माहीतच आहे, ह कुठं आहे तुम्हाला माहीतच आहे कारण तुम्ही टायपिंग शिकलेलंच आहे. काना र काना शिफ्ट प्रेस करून श श षटकोनाचं घ्यायचं आहे, शिफ्ट प्रेस करून ट घ्यायचं आहे. फक्त ह्या ठिकाणी आता आपल्या ह्याचा जो खालचा जो ट्र घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला कीबोर्डवरचं Alt-चं बटन प्रेस करून ठेवायचं आहे आणि नंबर टाईप करायचा आहे 0170 आणि Alt-चं बटन आत्ता सोडायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र हा शब्द टाईप झाला आहे, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे, तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. पुढचा प्रश्न आहे, सर पण आमच्याकडे कृतदेव फॉन्टमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या हा शब्द टाईप करता येत नाही, म्हणजे Alt-247 असे होत नाही. म काना Alt प्रेस करून 0247 झालेलं आहे. तुमची जर काय सेटिंग असेल नॉर्मली चेक करा, त्यानं तुम्हाला ती येऊन जाईल. पुढचा प्रश्न, परमेश्वर कसे टाईप करायचे? प र म मात्रा श ऑलरेडी अर्ध येते, व जोडा आणि टाईप करा. ISM मध्ये सेम तसंच आहे. व्हिडिओ जरा मोठा होत आहे पण महत्वाची माहिती माझ्या हिशोबाने मी तुम्हाला ध्यान देत आहे. पर या ठिकाणी दोन दोन कीबोर्ड ओपन असतील थोडासा प्रॉब्लेम होतो, एक स्लिपी बी ओपन आणि ISM बी ओपन केलं तर टायपिंग होत नाही. परमेश्वर परमेश्वर या ठिकाणी जर तुम्हाला कृतदेवमध्ये स्लिपी टाईप करायचं असले ओपन करा. पर मी श पूर्ण आलं आहे, टॅबच्या वरचं बटन प्रेस करून त्याला अर्ध करा वर. पुढचा प्रश्न, सर मी तुमचे व्हिडिओच्या माध्यमातून मराठी टायपिंग शिकली आहे, धन्यवाद, थँक्यू, खूप खूप आभार, तुमचं अभिनंदन, आणि आत्ता प्रॅक्टिस करत आहे, पण सर मला सांगा की कृतदेव 55 आणि कृतदेव 10 काय फरक आहे? फरक काहीच नाही, बऱ्यापैकी सगळे शब्द तेच आहेत, फक्त नॉर्मली जसं की ह्या ठिकाणी आपल्याला कृतदेव 50 श जे आहे हे विदाउट शिफ्ट प्रेस करता असं येतं आणि शिफ्ट प्रेस केल्यानंतर या ठिकाणी श श षटकोनाचा येतो. ते जर तुम्ही या ठिकाणी कृतदेव 10 फॉन्ट घेतला तर पहिल्यांदा तुम्ही जर नॉर्मल श टाईप केलं तर ते षटकोनाचं येतं आणि शिफ्ट प्रेस करून केलं तर ते शे उलटं येतं आणि
अक्षराची जी स्टाईल असते ती स्टाईल थोडीशी या ठिकाणी चेंज होते. प र मे, आता इथे मी नॉर्मल श टाईप केलं चुकेलं, या ठिकाणी आपल्याला शिफ्ट प्रेस करून करायचं आहे वर. हा एवढा फरक आहे कृतदेव 10 मध्ये. आणि ही जी स्टाईल आहे फॉन्टची ती स्टाईल आणि ह्या स्टाईलमध्ये बदल आहे. पुढचा प्रश्न, सर तुम्ही जे एक एक रॉप शिकवता ते सगळे न शिकवता कुठे स्पेस द्यायचा ते पण मध्ये सांगा ना प्लीज, कारण पूर्ण रॉ सलग टाईप करायला स्टार्टिंगला त्रास होतो. माझ्या हिशोबाने त्रास व्हायला नाही पाहिजे, कारण सिम्पलमध्ये आहे अनुस्वार मात्रा क पहिल्यांटी ह दुसऱ्यांटी र काना स य श स्पेस. पूर्ण एक लाईन झाल्यानंतर आपल्या ठिकाणी स्पेस द्यायचा आहे आणि एकाच टायमाला आपल्या डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा उपयोग व्हायलाच पाहिजे. त्यासाठी पूर्ण लाईन आपल्याला एकदम पूर्ण टाईप करून घ्यायची आहे. अनुस्वार मात्रा क पहिल्यांटी ह दुसऱ्यांटी उजव्या हाताने र काना स य श आणि ह्या ठिकाणी स्पेस द्यायचा आहे. ह्यात अवघड असं काहीच नाही, प्रॅक्टिस करा, घाई करू नका, त्रास अजिबात होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, दादा नमस्कार, कृतदेवचे टायपिंगचे 10 दिवसाची माहितीची लिंक एकत्र द्या ना प्लीज. या ठिकाणी मी त्यांना रिप्लाय केलेला आहे, प्लेलिस्ट बनवली आहे, तरी पण तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी तुम्ही जस्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर जाता, आपण ज्यावेळेस यूट्यूब ओपन करतो आणि माझ्या चॅनलवर तुम्ही ज्यावेळेस येता चॅनलवर आल्यानंतर या ठिकाणी सेपरेट एक ऑप्शन आहे प्लेलिस्टचं, त्या प्लेलिस्टवर जावा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश टायपिंगची स्वतंत्र प्लेलिस्ट भेटेल, मराठी टायपिंगची तुम्हाला ह्या ठिकाणी स्वतंत्र प्लेलिस्ट भेटेल, कोरल ड्रॉ किंवा इतर जे काय आहे त्या प्रत्येकाची ह्या ठिकाणी मी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवली आहे, क्लिक करून ओपन करा. वन्स एव्हरीथिंग इज परफेक्टली ऑर्गनाइज्ड, पूर्ण 1 2 3 4 जे काय आहे की पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून जाईल 10 दिवसाची, 9वा दिवस आणि 10वा दिवस. पूर्ण प्लेलिस्ट मी केलेली आहे, पुढचा प्रश्न, सर तुम्ही इंग्लिश टायपिंग कोर्स दररोज व्हिडिओ टाकाना प्लीज. या ठिकाणी मी रिप्लाय केलेला आहे की माझे इंग्लिश टायपिंगचे सगळे व्हिडिओ अपलोड करून झालेले आहेत, तरी पण तुम्हाला जर काय टायपिंगबद्दल जर काय अडचण असेल तर तुम्ही मला ह्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे, कृतदेव 55 मध्ये अर्धे शब्द कसे टाईप करावे, जसे की माझ्या अय्या स्वतंत्र. मगाशी मी सांगितलेलं आहे की कृतदेव फॉन्टमध्ये म काना झ या ठिकाणी पूर्ण येतं आहे, त्यासाठी नंबर आहे, तो नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाईप करत आहे. नंबर कुठनं काढायचे काढायचे तर या ठिकाणी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा आपण तुमच्या इथं कॅड मॅप ओपन करायचा आहे, जे शब्द तुम्हाला ह्या ठिकाणी घ्यायचे आहे, जसं की तुम्हाला अर्ध झ घ्यायचं आहे त्यासाठी कोणता कोड आहे कमेंट करून सांगा. 0247 नंतर त्यानंतर आय्या, आपल्याला य जे आहे ते सुद्धा अर्ध घ्यायचं आहे, तर ह्या ठिकाणी अर्ध य जी काय अर्धे शब्द आहेत प्रत्येक अर्ध्या शब्दाला या ठिकाणी कोड आहे, ज्यांना कोड नाही ते शब्द तुमच्या कीबोर्डवर आहेत त्यामुळे त्यांचा कोड दिला ह्या ठिकाणी आलेला नाही. आता ह्या ठिकाणी अर्ध य आपल्याला बघायचं आहे, इथं आहे अर्ध य, त्याचा कोड आहे 0184 अ काना अल्ट अल्ट दाबून धरा, 0184 अल्ट सोडा, परत पूर्ण य आणि टाईप करा. पुढचा शब्द ह्यांचा कुठला आहे,
स्वतंत्र. आता ह्या ठिकाणी त्र सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे, ते अर्ध पाहिजे आपल्या कीबोर्डवरती पूर्ण आहे. त्याचा नंबर आहे 0171. शिफ्ट प्रेस करून अर्ध स घ्या, व टाईप करा, काना टिंब स्वतन. आता ह्या ठिकाणी अल्ट प्रेस करून 0171 अल्ट सोडून द्या आणि य आणि पूर्ण स्वतंत्र. पुढचा प्रश्न, सर कृतदेव 55 मध्ये शॉर्टकट की मध्ये उपलब्ध नसलेले जोर शब्द येत नाहीत, उदाहरणार्थ ट्याळ्या ट्या ठ्या ज्या, हे सर्व शॉर्टकट की द्वारे येत नाहीत, त्याबद्दल थोडी कृपया माहिती द्या. हो, मला पण खूप अवघड चालले, कोणी कोणाला माहिती असेल तर रिप्लाय द्या. आत्ता सांगितलं मी की ह्या ठिकाणी आपल्याला जोड अर्धी अक्षर ही येत नाहीत, तर त्या ठिकाणी ह्यासाठी अर्ध जोड शब्दामधलं य आहे, तर तुम्ही ते बघू शकता. नंबर ह्या ठिकाणी बघायचा आहे, टायपिंग करताना मी मगाशी सांगितलं ह्या अळ्या शब्द कसा टाईप करायचा, त्याच बदल्यामध्ये या ठिकाणी आपण ट टाईप करतो, त्याला अर्ध घेण्यासाठी अल्ट प्रेस करून 211 आणि दोन काने, परत ड टाईप करून अल्ट प्रेस करून 211 दोन काने. अशा पद्धतीने तुम्ही कुर्देमध्ये टायपिंग करू शकता. आणि जर आय एस एमध्ये टायपिंग करत असेल तर मी तुम्हाला आय एस एमध्ये जोड शब्द कसं करा टाईप करायला सांगितलेलं आहे. ट टाईप करा, त्याला अर्ध करण्यासाठी शिफ्ट प्रेस करून प्लस दाबा, बॅकप्रेसच्या अगोदरचं बटन. ड टाईप करा, शिफ्ट प्रेस करून प्लस दाबा. या पद्धतीमध्ये तुम्ही आय एस एमध्ये जोड शब्द टाईप करू शकता. पुढचा प्रश्न, व्हिडिओ जर मोठा वाटत असेल तर मी ह्याला कट करून दोन पार्टमध्ये अपलोड करतो. सर कुरुदेव, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील, तर ह्या ठिकाणी आपल्या चॅनलचे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण जवळजवळ होत आले. तर ज्यावेळेस माझे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या टायमाला मी माझे जे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 4-5 प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं जो कोण मला कमेंट करून बरोबर सांगेल अशी ठराविक लोक मी बाजूला काढणार आहे, आणि त्या लोकांमधनं मी एक विनर काढणार आहे, एक किंवा दोन विनर काढणार आहे, आणि त्यांना माझ्यातर्फे मी एक गिफ्ट देणार आहे. गिफ्ट काय वगैरे हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना त्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या टायपिंग किंवा जे काही बाकीचे माझे व्हिडिओ आहेत ते शिकण्यामध्ये त्यांना मदत होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.